संधी दिली तर सलाम आणि केवळ सत्तेचे गुलाम ही माझी संस्कृती नाही। बाईंना निष्ठा म्हणजे काय हे माहिती असण्याची शक्यताच नाही, त्यामुळे त्यांचा तोल जातो। आमच्यासारखे सतरंजा उचलणारे आहेत म्हणून ही शिवसेना उभी राहिलेली आहे आणि ज्यांनी बाळासाहेबांना म्हातारा म्हटलं, हिंदू देवदेवतांच्या विरोधात बोलले, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली, शिवसेनेच्या विरुद्ध टीका केली, तरीसुद्धा पक्षाच्या विरोधात बोलूनसुद्धा आमच्यासारखे सतरंजा उचलणारे आहेत म्हणून त्याच पक्षाचे काहीही काम न करता आपण उपनेत्या झालेले आहात, आपण प्रवक्त्या झालेले आहात, त्यामुळे पक्षामध्ये सतरंजा उचलणाऱ्यांना फार मोठी किंमत असते। सुषमाताई, आपण पक्षामध्ये नवीन आहात, आपल्याला केवळ ओरडण्याकरता आणि मराठी शुद्ध शब्द आहे भुंकण्याकरता आपल्याला घेतलेलं आहे, तुम्ही आमची काळजी करू नका। नरेश मस्के जर सतरंजा उचलणारा फक्त असता तर मातोश्रीला विचारा, नरेश मस्केचं मनपरिवर्तन करण्याकरता सकाळ संध्याकाळ कोण फोन करत होतं, किती फोन करत होते, अजूनही किती निरोप दिले जात आहेत। त्यामुळे नरेश मस्के हा विकला जाणारा माणूस नाही आहे। नरेश मस्के आमच्या ठाणेकरांच्या मुख्यमंत्र्यांच्या मागे ठामपणे उभं राहणार आहे, काही मिळो अथवा ना मिळो, आम्ही शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या मुशीतून तयार झालेले कार्यकर्ते आहोत। तुमच्यासारख्यांच्या शिव्या आणखी काही आमच्याबद्दल बोला, आम्हाला काही फरक पडत नाही आहे। हिंदुत्वाचा भगवा झेंडा आम्ही हातात घेतलेला आहे आणि तोच पुढे घेऊन जाणार आहोत।